शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकरांनी केले, तसंच फक्त छोट्या छोट्या समाजांना भडकवायचं आणि त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि अन्याय करायचा एवढं काम पवार करतायत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही आहे, फक्त आरक्षणाचं राजकारण पवार करतायत. कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिलाय, त्यामुळे या वादाला तोंड फुटलेलं आहे. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे. आणि दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेलक्या शब्दामध्ये गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतलाय. संपन्न म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स, अशा पार्टीतला एक माणूस ज्यांनी 60 वर्ष आपल्या आयुष्यातली महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी घालवली, त्या नेत्याबद्दल त्याला विचार नाही, त्यांचा विकासनशील दृष्टिकोन नाही, कोणी बोलावं? गोपीचंद पडळकरांनी लोकसभेमध्ये मोदींना वापस जावं, मोदींना अत्यंत खालच्या भाषेवर बोलून त्याच मोदींची पुढे लाचारी करत आपली विधान परिषदेची उमेदवारी पदरात पाटले पाडून घेतलेल्या गोपीचंदनी. तेव्हा माणसांनी खरं तर लायकीप्रमाणे बोलायला हवं. आता ज्यांनी सोडलीच आहे, ज्यांना जनाची नाही मनाची राहिलेली नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावं? पवारसाहेबाबद्दल खरंच टीका करायची असेल ना, मला वाटतं आज देशात फक्त या देशाचे पंतप्रधान तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनाच पवारसाहेबावर टीका करण्याचा अधिकार आहे, बाकी कुणाला अधिकार नाही. त्यामुळे मला कुणाला लय मोठं करायचं नाही. पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत आणि पवारसाहेब खरंच आपल्या देशाला मिळालेली एक परमेश्वर शक्ती आहे, राज्याला मिळालेली शक्ती आहे. गोपीचंद पडळकरचं स्वतःच्या जातीसाठीही काही योगदान नाही, समाजासाठी काही योगदान नाही, फक्त बाष्कळ बडबड आणि भाषणं करणं म्हणजे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही आपल्याला, हे गोपीचंद पडळकरने लक्षात ठेवावं. आज ज्या पद्धतीचं पवार साहेबांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय लांछनास्पद आणि धिक्कार करावा अशा पद्धतीचं आहे. याची भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी आणि फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भामध्ये जाहीरपणे माफी मागावी. गोपीचंद पडळकरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पद्धतीने नक्कीच समाचार घेणार, हे मात्र नक्की आहे. कदाचित बारामतीमध्ये आपलं जप्त झालेलं डिपॉझिट आणि त्यामधून आलेलं नैराश्य या भावनेपोटी आपण बोलत आहात, त्याच्यामुळे आपल्याला उत्तम मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, जरूर आपण उपचार घ्यावेत असं मला वाटतं. आणि यापुढे आपण आदरणीय साहेबांवर टीका करत असताना आपले सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब यांचा थोडा आदर्श घ्यावा,